आत्ता आपला 15 ऑगस्टचा दिवस आहे, स्वातंत्र्य दिवस येतोय. त्यासाठी आपल्या देशाबद्दल अभिमान असावा, त्या देशातील आपल्या ध्वजाचा मान असावा. त्या ध्वजामधले 3 रंग आहेत ना, केशरी, पांढरा आणि हिरवा. ते रंग महाराज, केशरी रंग शक्ती आणि साहसाचं प्रतीक आहे, पांढरा रंग शांततेचं प्रतीक आहे, हिरवा रंग निसर्गमय आणि देहाचं प्रतीक आहे. आणि बघायला गेलं ना तर ते अशोक चक्र आहे ना, ते आपल्याला सांगतं की निरंतर प्रगती करत राहा, ते आपल्या ध्वजाचा मान आपल्याला वाढवता आला पाहिजे, देशाचं नाव अभिमानानं पुढं नेता आलं पाहिजे आणि आपल्या देशातील जवानांची आठवण कायम राहिली पाहिजे. सीमेवर असणारे आपले सैनिक आपल्या देशासाठी आपलं जीवन दान करतायत, आपलं रक्त व्यतीत करतायत. त्यांना सुद्धा संसार आहे, त्यांना सुद्धा मुलंबाळ आहेत, त्यांना सुद्धा घरदार आहे, पण कोणत्याही दुःखाचा विचार न करता, कोणत्या सणाला घरी नाहीत, कोणत्या महाराज कार्यक्रमाला घरी नाहीत, पण आपल्या सगळ्यांच्या रक्षणाकरता ते तिथे उभा आहेत. तर आपल्या देशावरती सीमेवर असणारे आपले सैनिक आपल्या देशासाठी आपलं जीवन दान करतायत, आपलं रक्त व्यतीत करतायत. त्यांना सुद्धा संसार आहे, त्यांना सुद्धा मुलंबाळ आहेत, त्यांना सुद्धा घरदार आहे, पण कोणत्याच दुःखाचा विचार न करता, कोणत्या सणाला घरी नाहीत, कोणत्या महाराज कार्यक्रमाला घरी नाहीत, पण आपल्या सगळ्यांच्या रक्षणाकरता ते तिथे उभा आहेत. आत्ता आपला 15 ऑगस्टचा दिवस आहे, स्वातंत्र्य दिवस येतोय. त्या सैनिकांसाठी देशासाठी आपलं जीवन अर्पित करतात. थंडीमध्ये कितीही थंडी असू द्या, त्यांचं रक्त गोठलं, प्राण कंटाशी आला, तरी सुद्धा महाराज आपल्या देशाबद्दलचं प्रेम सोडलं नाही, देशाबद्दलचा आदर संपला नाही. कधी तर त्यांच्यासाठी डोळ्यात पाणी यावं, कधीतरी आपल्या देशाबद्दल अभिमान असावा, त्या देशातील आपल्या ध्वजाचा मान असावा. त्या ध्वजामधले 3 रंग आहेत ना, केशरी, पांढरा आणि हिरवा. ते रंग महाराज, केशरी रंग शक्ती आणि साहसाचं प्रतीक आहे, पांढरा रंग शांततेचं प्रतीक आहे, हिरवा रंग निसर्गमय आणि देहाचं प्रतीक आहे. आणि बघायला गेलं ना तर ते अशोक चक्र आहे ना, ते आपल्याला सांगतं की निरंतर प्रगती करत राहा, ते आपल्या ध्वजाचा मान आपल्याला वाढवता आला पाहिजे, देशाचं नाव अभिमानानं पुढं नेता आलं पाहिजे आणि आपल्या देशातील जवानांची आठवण कायम राहिली पाहिजे. ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए करो कुर्बानी. देशाचा ध्वज कायम स्वाभिमानाने उभा राहावा, अशी कारकिर्दी करा, आपल्या 3 लोकांवर राज्य करता यावं, अशी पुत्र प्राप्ती ऐसा पुत्र देई गुंडा त्याचा
त्रिलोकी झेंडा